हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम बॅक टू बरिया अकॅडमी. फ्रेंड्स, यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण तुमच्या विज्ञानाच्या शेवटच्या पाठाला सुरुवात केली होती, ज्याचं नाव होतं ताऱ्यांची जीवन यात्रा. तर त्याच्या पहिल्या भागामध्ये आपण खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी होत्या, ताऱ्यांचे गुणधर्म पाहिले होते, ताऱ्यांचा जन्म कसा होतो हे पाहिलं होतं. पण आता आजच्या या भागामध्ये आपण पुढचा त्या पुढील जो काही भाग आहे किंवा त्या पुढील ज्या काही प्रक्रिया आहेत ताऱ्यांच्या जीवन यात्रेमध्ये त्या पाहणार आहोत. तर यामध्ये पहिला मुद्दा असणार आहे आपला ताऱ्यांची उत्क्रांती. तुम्ही आतापर्यंत एक गोष्ट ऐकलेली असेल, तुम्ही ऐकलेलं असेल की आपण म्हणजे मानव हा वानरापासून किंवा माकडापासून उत्क्रांत झाला, हे तुम्ही ऐकले कधी? अर्थातच ऐकलेलं असेल. तर ज्या पद्धतीने मानवाची माकडापासून मानवापर्यंत उत्क्रांती झाली, त्याच पद्धतीचे ताऱ्यांची सुद्धा हळूहळू उत्क्रांती होत असते. मग ती उत्क्रांती कशा पद्धतीने होते, त्या उत्क्रांतीचे टप्पे आहेत काही, ते टप्पे कसे आहेत हे आपण आता थोडक्यात पाहूया. ताऱ्यांची उत्क्रांती म्हणजे काळाप्रमाणे ताऱ्याच्या गुणधर्मात बदल होतात आणि त्यांचे वेगवेगळ्या अवस्थात रूपांतर होण्याची प्रक्रिया. तर ताऱ्यांची उत्क्रांती होते म्हणजे नेमकं काय होतं? तर जसं जसं काळ पुढे सरकतो, म्हणजे आपण पाहिलं की सूर्यामध्ये पुढच्या 4.5 अब्ज वर्षामध्ये काही बदल होणार आहे, मग काळ जसं जसं ओसरेल, काळ जसं जसं पुढे जाईल, तर ताऱ्यांचे जे काही गुणधर्म आहेत तर त्या गुणधर्मामध्ये काही बदल होतात आणि ते बदल होऊन त्यांचे वेगवेगळ्या अवस्थांमध्ये रूपांतर होण्याची जी काही प्रक्रिया असते त्यालाच आपण ताऱ्यांची उत्क्रांती म्हणतो. आपण पाहिलं की सूर्याच्या गुणधर्मात गेल्या 4.5 वर्षात काहीच बदल झालेला नाही कोणत्याही बाबतीमध्ये. ना सूर्याच्या तापमानामध्ये बदल झाला, ना त्याच्या त्रिज्येमध्ये बदल झाला, नाही त्याच्या इतर गुणधर्मामध्ये बदल झालेला आपल्या लक्षात आला. ताऱ्याच्या जीवनातील अधिकांश काळात त्याची उत्क्रांती अतिशय संथ गतीनं होत असते. तर ताऱ्यांचे जो काही जीवन काळ, तर त्यांच्या जीवनामध्ये अधिकांश काळात म्हणजे खूप मोठ्या काळामध्ये त्यांची जी काही उत्क्रांती आहे, उत्क्रांती म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये होणारे जे काही बदल आहेत तर ते खूप हळूहळू होत असतात. तारे सातत्याने ऊर्जा देत असतात आणि ऊर्जा देत असल्यानं त्यातील जी काही ऊर्जा आहे तर ती ऊर्जा सतत हळूहळू कमी होत जाते, घटत जाते. ताऱ्यांचं स्थैर्य कायम राहतं, म्हणजेच वायूचा दाब आणि गुरुत्वीय बल यात समतोल राहण्यासाठी ताऱ्यांचं तापमान स्थिर राहणं आवश्यक असतं. आणि तापमान स्थिर राहण्यासाठी ताऱ्यात ऊर्जा निर्मिती होणं आवश्यक असतं आणि ही ऊर्जा निर्मिती ताऱ्यांच्या केंद्रातील इंधन जळल्याने होते. तर ताऱ्याचं स्थैर्य कायम राहतं म्हणजेच काय, तर ताऱ्यामध्ये असणारे जे दोन महत्वाचे बल आहेत, अर्थातच वायूचा दाब असेल किंवा गुरुत्वीय बल असेल, मग यांच्यामध्ये समतोल राहतो, यांच्यामध्ये संतुलन राहतं आणि हे राहण्यासाठी ताऱ्यांचं जे काही तापमान आहे ते कायम स्थिर असणं, कायम तेच असणं खूप गरजेचं आहे. तापमान स्थिर राहण्यासाठी ताऱ्यामध्ये ऊर्जेची निर्मिती व्हायला हवी आणि ऊर्जेची निर्मिती होणं हे खूप गरजेचं आहे. आणि ही ऊर्जा निर्मिती ताऱ्यांच्या केंद्रातील जे काही इंधन आहे, इंधन म्हणजे कोण, तर बऱ्याचशा ताऱ्यांमध्ये हायड्रोजन असतो किंवा हेलियम असतो किंवा इतर काही इंधन असतात, तर ते इंधन जळाल्यानं होतं. ताऱ्यांच्या उत्क्रांतीचं कारण त्यांच्या केंद्रकातील जे इंधन जळणं आणि त्याचा साठा कमी होणं हे आहे. तर ताऱ्यांची उत्क्रांती होते का होते, कारण ताऱ्यांची जे काही केंद्रक आहेत तर त्या केंद्रकामध्ये ते जे काही त्याचं इंधन आहे, तर ते इंधन जळणं आणि त्याचा जो काही साठा आहे तर तो साठा कमी होणं हे आहे. केंद्रातील इंधन संपुष्टात आल्यावर ऊर्जा निर्मितीही संपुष्टात येते आणि ताऱ्याचं तापमान हळूहळू कमी होऊ लागतं. मग केंद्रातलं जे काही इंधन आहे ते जर संपत आलं तर त्याची जी काही ऊर्जा निर्मिती करण्याची क्षमता आहे तीही संपत आहे आणि ऊर्जा निर्मिती संपली की त्याचं तापमान सुद्धा कमी होऊ लागतं. मग तापमान कमी झालं, वायूचा जो काही दाब आहे तो दाबही कमी होतो आणि तो गुरुत्वीय बलाशी संतुलन राखू शकत नाही.
जे काही गुरुत्वीय बल आहे तर त्यांच्याशी ते संतुलन राखू शकत नाही. मग गुरुत्वीय बल आता वायूच्या दाबापेक्षा अधिक आहे आणि मग जो काही तार आहे तो अंकुचित होतो, तो हळूहळू छोटा व्हायला लागतो आणि यामुळे जे काही दुसरे इंधन आहे तर ते इंधन वापरात येतं. आता उदाहरणार्थ केंद्रकातील जे काही हायड्रोजन आहे तर ते संपल्यावर हेलियमचं विलगीकरण होतं आणि हेलियमचं विलगीकरण होऊ लागतं आणि जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा पुन्हा सुरू होते आणि मग एकामागून एक अशी किती इंधनं वापरली जातात ताऱ्यामध्ये हे त्या ताऱ्याच्या वस्तुमानावरती अवलंबून असतं. म्हणजे हायड्रोजन संपला की मग हेलियम वापरणार, मग हेलियम संपला की इतर कोणता इंधन वापरणार, हे प्रत्येक ताऱ्याच्या वस्तुमानावरती त्या तारावरतीच अवलंबून असतं. त्या पुढे बघा, इथे आपल्याला ताऱ्यांची जीवन यात्रा दिलेली आहे, त्यांचे जे काही वस्तुमान आहे तर त्या वस्तुमानाप्रमाणे ताऱ्यांची उत्क्रांती आणि त्यांच्या अंतिम अवस्था इथे आपल्याला देण्यात आलेली आहे. अंतरतारकीय मेघांपासून दोन वेगवेगळ्या प्रकारचे तारे निर्माण होतात, एक म्हणजे अधिक वस्तुमान असलेला तारा आणि दुसरा म्हणजे कमी वस्तुमान असलेला तारा. मग हा अधिक वस्तुमान असलेल्या ताऱ्याची उत्क्रांती महारक्षसी ताऱ्यामध्ये होते तर कमी वस्तुमान असलेल्या ताऱ्याची उत्क्रांती तांबडा राक्षसी ताऱ्यामध्ये होते. मग तांबडा राक्षसी ताऱ्याचा विस्फोट होतो आणि त्यापासून श्वेतपटू बनतो, तर बऱ्याचदा महाराक्षसी ताऱ्यापासून महाविस्फोट होऊन त्यातून न्यूट्रॉन तारा किंवा कृष्ण विवर, ज्याला आपण ब्लॅक होल या नावाने ओळखतो, ते तयार होतात. एखाद्या ताऱ्याचं वस्तुमान जितकं अधिक तितकी अधिक इंधनं वापरली जातात. या दरम्यान ताऱ्यामध्ये खूप सारे बरेचसे बदल घडवून येतात. ताऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया होत असल्यानं काही वेळेस ताऱ्यांचं जे काही अंकुचन आहे म्हणजे ते तारे छोटे व्हायला सुरुवात होते, तर काही वेळेस प्रसरण होतं म्हणजे तारे पसरतात, मोठे व्हायला सुरुवात होते आणि तारा विभिन्न अवस्थांमधून जातो. शक्य असलेली सर्व इंधनं संपल्यावर ऊर्जा निर्मिती संपूर्णपणे थांबते आणि ताऱ्याचं जे काही तापमान आहे ते तापमान कमी होत जात. यामुळे वायूचा जो काही दाब आहे गुरुत्वीय बल समतोल राहू शकत नाही. आता एखादा ताऱ्याचं तापमान कमी झालं तर त्या ठिकाणी असणारे हे दोन बल असंतुलित होतील. कोणते कोणते? वायूचा दाब आणि गुरुत्वीय बल. आणि मग त्या ताऱ्याचं जे काही स्थैर्य आहे ते कायम राहणार नाही. ताऱ्यांची ही उत्क्रांती कशी थांबते व त्यांची अंतिम अवस्था काय असते हे आपण आता पाहूया. तर ही उत्क्रांती कशी थांबवली जाते, शेवटची अवस्था काय असते बघूया. ताऱ्यांची अंतिम स्थिती यामध्ये आपण हे पाहणार आहोत. तर ताऱ्यांचं वस्तुमान जितकं अधिक तितक्या अधिक गतीनं त्यांची उत्क्रांती होते, ते त्यांच्यामध्ये तसे बदल होतात. ताऱ्यांच्या उत्क्रांतीत टप्प्याटप्प्याने येणाऱ्या अवस्था म्हणजेच ताऱ्यांच्या उत्क्रांतीचा मार्ग, हा देखील ताऱ्याच्या वस्तुमानावर अवलंबून असतो. ही उत्क्रांती कशी थांबते तर आपण पाहिलं की ताऱ्यामधून होणारी ऊर्जा निर्मिती बंद झाल्यास तर ताऱ्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारची ऊर्जेची निर्मिती होते आणि ती जर निर्मिती बंद झाली तर त्या ठिकाणी त्या ताऱ्याचं जे काही तापमान आहे ते तापमान हळूहळू कमी व्हायला लागतं आणि मग तापमान कमी झाल्यामुळे त्या ताऱ्यामध्ये असणारे जे दोन महत्वाचे बल आहेत, वायुदाब आणि त्यानंतर गुरुत्वीय दाब, तर हे कमी होतात आणि मग तारा अंकुचन होतो आणि त्याची घनता वाढीस लागते. वायूची घनता खूप अधिक झाली, मग ती घनता अधिक झाल्यावर त्यात असे दाब निर्माण होतात जे तापमानावर अवलंबून असत नाही. मग अशा परिस्थितीत ऊर्जा निर्मिती संपूर्णपणे थांबली आणि मग त्याचं तापमानही कमी होत गेलं, मग हे दाब स्थिर राहतात आणि त्यामुळे ताऱ्याचं जे काही स्थैर्य आहे ते कायम राहू शकतं आणि ती ताऱ्याची अंतिम अवस्था ठरू शकते. ताऱ्याच्या मूळ वस्तुमानाप्रमाणे त्याच्या उत्क्रांतीचे तीन मार्ग आहेत. आता ताऱ्याचं जे काही वस्तुमान आहे त्यावरून ते तीन वेगवेगळ्या मार्गांनी त्याची उत्क्रांती होते. यानुसार आपण ताऱ्यांना तीन गटात विभागू शकतो. एका गटातील सर्व ताऱ्यांच्या उत्क्रांतीचा जो काही मार्ग आहे किंवा त्याची जी काही अंतिम स्थिती आहे तर ती एक समान असते आणि याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया.
पहिला मार्ग आहे उत्क्रांतीचा तो म्हणजे काय, तर सूर्याच्या 8 पट कमी मूळ वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था। सूर्याचे जेवढं वस्तुमान आहे तर त्या वस्तुमानापेक्षा जवळपास 8 पटीहून लहान वस्तुमान असणारे जे काही तारे आहेत त्यांची अंतिम अवस्था कशी असते पाहूया। हे जे काही तारे आहेत तर त्यांची उत्क्रांतीच्या दरम्यान त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रसरण होतं आणि त्यांचा आकार 100 ते 200 पटीनं वाढतो। प्रसरण होणं म्हणजे तर काय, तर पसरतात थोडक्यात आणि त्यांचा आकार मोठा होतो। मग या अवस्थेत त्यांना तांबडा राक्षसी तारा म्हटलं जातं आणि हे नाव त्यांच्या मोठ्या प्रचंड आकारामुळं आणि त्याचबरोबर त्यांचं जे काही तापमान आहे तर ते तापमान कमी झाल्यानं ते लालसर दिसत असल्यानं दिलं गेलेलं आहे। इतर प्रकारच्या ताऱ्यांच्या जे काही सापेक्ष तांबड्या राक्षसी ताऱ्यांचा आकार आहे आकृती 19.2 मध्ये दाखवलेला आहे आपल्याला, आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे ते। तर उत्क्रांतीचा जो काही शेवटी या ताऱ्याचा विस्फोट होतो म्हणजे हे तार हा जो काही तार आहे तर तो फुटतो आणि या ताऱ्यांचे बाहेरील वायूचं जे काही आवरण आहे तर ते दूर फेकलं जातं, त्याला बाहेरच्या दिशेने टाकलं जातं आणि आतील जो काही भाग आहे तो मात्र अंकुचित होतो आणि या आतील भागाचा जो काही आकार आहे तर तो साधारणपणे पृथ्वीच्या आकारा इतका होतो। म्हणजे तो प्रचंड तारा फुटतो, त्याच्या बाहेरचा आवरण निघून जातो आणि त्याचा आकार फक्त आणि फक्त आपल्या पृथ्वी इतकाच होतो। मग ताऱ्यांचं जे काही वस्तुमान आहे तर ते पृथ्वीपेक्षा खूप अधिक असत आणि आकार पृथ्वी इतका असल्यानं ताऱ्याची जी काही घनता आहे ती खूप वाढते आणि अशा स्थितीत त्यातील इलेक्ट्रॉनमुळे निर्माण झालेला जो काही दाब आहे तर तो तापमानावर अवलंबून असत नाही। म्हणजे तापमान कितीही असलं, तापमान खूप कमी झालं, तापमान खूप जास्त झालं तरीही त्याचा परिणाम त्या ताऱ्यावरती होत नाही। मग तो तारा गुरुत्वीय बलास अनंत काळापर्यंत संतुलित करण्यास पुरेसा असतो। मग जो काही वायुदाब आहे किंवा गुरुत्वीय बल मग या दोन्ही बलांना संतुलित राखण्यासाठी समतोल राखण्यासाठी तो तारा काय असतो, तर तो तारा त्यासाठी पुरेसा असतो। मग या अवस्थेत तारे श्वेत दिसतात। मग या अवस्थेमध्ये जे काही तारे आहेत तर ते पांढरे दिसायला लागतात आणि त्यांचा लहान आकारामुळे ते श्वेत बटू व्हाईट डॉट्स म्हणून ओळखले जातात। त्यानंतर त्यांचं जे काही तापमान आहे तर ते तापमान कमी होत जात, परंतु आकार वस्तुमान अनंत काळापर्यंत स्थिर राहत आणि म्हणूनच बटू अवस्था या ताऱ्यांची अंतिम अवस्था असते। श्वेत बटूच्या निर्मिती वेळेस बाहेर फेकले गेलेले वायूचं आवरण मध्यभागी श्वेत बटू आहे। आता माहित आहे का तुम्हाला यामध्ये, जेव्हा सूर्य तांबडा राक्षसी ताऱ्याच्या अवस्थेत जाईल तेव्हा त्याचा बळास इतका वाढणार आहे की त्यामुळे बुध आणि शुक्र ग्रहांना तो गिळंकृत करेल किंवा मग पृथ्वी सुद्धा त्याच्यामध्ये सामावून जाण्याची शक्यता आहे। सूर्याला या स्थितीत येण्यासाठी अजून सुमारे 4 ते 5 वर्ष अब्ज वर्ष लागणार आहे। म्हणजे इतक्या वर्षानंतर, इतक्या अब्ज वर्षानंतर आपला पृथ्वी हा तांबड्या राक्षसी ताऱ्यामध्ये जाईल, त्यानंतर त्याच्यामध्ये परत उत्क्रांती होईल आणि तो श्वेत बटू तारा होऊन जाईल। दुसरा उत्क्रांतीचा मार्ग आहे सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट वस्तुमान असणाऱ्या ताऱ्यांची अंतिम अवस्था। तर हे तारे वरील प्रमाणे तांबडा राक्षसी तारा आणि नंतर महाराक्षसी तारा या अवस्थांमधून जातात, कारण त्यांचं वस्तुमान 8 ते 25 या दरम्यान येतं। मग हा जो काही महाराक्षसी अवस्थेत असणारा तारा आहे त्यांचा आकार 1000 पटीपर्यंत वाढवू शकतो आणि त्यात शेवटी होणारा जो काही महास्फोट आहे ज्याला आपण सुपरनेवा एक्सप्लोजन म्हणतो तर तो खूप शक्तिशाली असतो आणि त्यातून प्रचंड प्रमाणात बाहेर पडणारी जी काही ऊर्जा आहे तर ते तारे दिवसात देखील दिसू शकतात, कारण याच्यातून खूप प्रचंड ऊर्जा बाहेर पडते सातत्याने आणि याच कारणामुळे ते सातत्यानं चमकत असतात, त्यांच्यातून ऊर्जा बाहेर पडते। यामध्ये बघा, महाविस्फोटातून उरलेला जो काही केंद्रकातील भाग आहे तर तो अंकुचित होतो, छोटा होतो, बारीक होतो आणि त्याचा आकार 10 किलोमीटरच्या जवळपास येतो आणि या अवस्थेत ते संपूर्णपणे न्यूट्रॉनचे बनलेले असतात।
आणि यामुळे त्यांना न्यूट्रॉन तारे असं म्हटलं जातं. ताऱ्यातील न्यूट्रॉनमुळे निर्माण झालेला जो काही दाब होता तो तापमानावर अवलंबून नसतो आणि तो अनंत कालापर्यंत गुरुत्वीय बलास संतुलन करण्यासाठी सक्षम असतो. मग हे न्यूट्रॉन तारे ही या ताऱ्याची अंतिम अवस्था असते आणि इथे जे काही डोळ्यांनी दिसलेल्या महाविस्फोटाचं स्थानाचं हल्ली घेतलेलं एक प्रकाश चित्र तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. आता आपण ताऱ्यांची उत्क्रांतीमधली जी काही तिसरा मार्ग आहे तो पाहणार आहोत. तर हा तिसरा मार्ग काय आहे बघूया. तर सूर्याचं जे वस्तुमान आहे तर त्या वस्तुमानाच्या 25 पटीहून अधिक वस्तुमान असलेले जे काही तारे आहेत तर त्यांची अंतिम अवस्था कशी असते. तर या ताऱ्यांची जी काही उत्क्रांती आहे तर ती वरील दुसऱ्या गटातील ताऱ्याप्रमाणे होते. म्हणजे महाराक्षसी तारे होतात आणि मग त्या पुढचा क्रम तसाच होतो. पण महाविस्फोटानंतरही कोणताच दाब त्यांच्या प्रचंड गुरुत्वीय बलाशी समतोल राखू शकत नाही आणि त्याच कारणामुळे ते नेहमी अंकुचित होत राहतात, छोटे छोटे होत राहतात. त्यांचा आकार लहान होत गेल्यामुळे त्यांची घनता आणि त्यांचं गुरुत्वीय बल खूप वाढत आणि यामुळे ताऱ्याजवळील सर्व वस्तू ताऱ्याकडे आकर्षित होतात आणि अशा ताऱ्यातून काहीच बाहेर पडू शकत नाही. मग अगदी प्रकाश देखील बाहेर पडू शकत नाही आणि तसेच ताऱ्यावर पडलेले प्रकाश ही परावर्तित न होता ताऱ्याच्या आत शोषला जातो आणि यामुळे आपण या ताऱ्यास पाहू शकत नाही आणि त्याच्या स्थानावर आपल्याला फक्त एक अतिसूक्ष्म काळ छिद्र दिसू शकेल. यालाच आपण याच ताऱ्याच्या अंतिम स्थितीला आपण कृष्ण विवर म्हणजेच ब्लॅक होल या नावाने ओळखतो. हे नाव त्याला दिलेलं आहे आणि अशा तऱ्हेने आपण पाहिलं की मूळ वस्तुमानानुसार जे ताऱ्याचं मुख्य मूळ वस्तुमान आहे तर त्यानुसार ताऱ्यांच्या उत्क्रांतीचे 3 मार्ग असतात आणि त्यांच्या 3 अंतिम अवस्था असतात आणि त्या खालील तक्त्यात दिलेले आहेत. तर ताऱ्यांचं मूळ वस्तुमान आणि त्या ताऱ्यांची अंतिम अवस्था. ताऱ्यांचं मूळ वस्तुमान जर सूर्यापेक्षा 8 पटीने लहान असेल तर ते श्वेतपटूमध्ये होतं, 8 ते 25 मध्ये असेल तर ते न्यूट्रॉन तारा होता आणि सूर्यापेक्षा 25 पटीने जास्त असेल तर त्या ठिकाणी ते कृष्ण विवरण मध्ये रूपांतरित होत. तर अशा पद्धतीने आपला हा या विज्ञाना तुमच्या विज्ञानच्या अभ्यासक्रमामधला हा शेवटचा पाठ त्या ठिकाणी संपतो. आशा करते की तुम्हाला संपूर्ण पाठ व्यवस्थित पद्धतीने समजला असावा. तरी सुद्धा तुम्हाला काही अडचणी असतील, काही शंका असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन मिळतील. अशाच पद्धतीने आपल्या लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवरिया लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. अशाच पद्धतीने आता या पाठाचा स्वाध्याय आहे, पूर्वीचे पाठ आहेत, त्यांचे स्वाध्यायाचे व्हिडिओज आहेत, तर ते सर्व पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 8वी विज्ञान मराठी माध्यम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पाहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन्समध्ये. तोपर्यंत बाय गाईज, थँक्यू.